मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पनवेलमध्ये आयोजित केलेल्या राजभाषा महोत्सवात सोमवारी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत काही विधाने केली तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी सविस्तर बोलणार असल्याचे म्हटले पनवेलच्या आद्यक्रांती वीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात ठाकरे नेमके काय वाचतात या विषयावर राज ठाकरे यांची विशेष मुलाखत अमोल परचुरे यांनी घेतली या मुलाखतीमध्ये राज यांनी राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडणे टाळले मला कुठलाही टीजर ट्रेलर सांगायचा नाही मी बावीस मार्च रोजी गुढीपाडव्याला सिनेमा दाखवणार आहे असे ते म्हणाले प्रत्येक मराठी माणसाने आपण कोण आहोत हे समजून घेण्यासाठी तरी मराठी वाचले पाहिजे असे सांगून राज यांनी आपले वाचन दहावीनंतर नंतर सुरू झाले व्यंगचित्रांमुळे वर्तमानपत्राचे पुस्तकांचे वाचन वाढले कारण त्यामुळे कल्पना वाढतात पण मी आवश्यक तेवढेच वाचतो सामना आणि मार्मिक घरी येतो पण वाचत नाही असे सांगितले अठ्ठावीस सप्टेंबरला लता मंगेशकर यांची जयंती असून मी लता दिदींवर एक पुस्तक करतोय अशी माहितीही राज ठाकरे यांनी यावेळी दिली पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट